नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आता 10वी मराठी विषय जो आहे त्यामधला समास, व्याकरणाचा जो भाग आहे समास। समास या भागावरती व्याकरणाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर समासावरती चर्चा करूयात। फक्त 10वीला नाही तर 10वीच्या पुढे जर मराठी विषय असेल किंवा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सुद्धा समास या विभागाची, समास हा जो भाग आहे, हा जो पार्ट आहे गणित व्याकरणामधला, खूप महत्त्वाचा आहे। ओके, जर पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि गणित, विज्ञान आणि इंग्रजी आणि तसेच इतिहास या विषयांच्या जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकताय गणित आणि इतर विषयांच्या आता 10वीच्या दृष्टिकोनातून। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला डोनेशन सुद्धा करू शकताय। तर आपला एक गुगल पेचा नंबर आणि त्याचबरोबर फोन पेचा नंबर या व्हिडिओच्या खाली दिला आहे, त्या फोन पेवरती तुम्ही आम्हाला 10 रुपयापेक्षा अधिक रक्कम जी आहे तुमच्या मनाला वाटेल तेवढी रक्कम तुम्ही आम्हाला डोनेट करू शकताय, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही आणखी चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल। ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला जो आपल्याकडे मुद्दा आहे समास। समास म्हणजे काय? पहा, आपण भाषेची काटकसर करत असतो, भाषेची काटकसर करत असतो बऱ्याचदा, आणि ती भाषेची काटकसर करत असताना दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्रित करून आपण बऱ्याचदा शब्द वापरत असतो। उदाहरणार्थ चंद्राचा उदय झाला असं म्हणण्यापेक्षा आपण बऱ्याचदा काय म्हणतो, चंद्रोदय झाला। ओके, इथं भाषेची काटकसर करतो आपण, दोन तीन शब्द जे आहेत दोन किंवा त्यापेक्षा अधिक, एकापेक्षा अधिक शब्द काय करतो, एकत्रच उच्चारतो। किंवा कधी कधी काय, बटाटा घालून तयार केलेला वडा असं न म्हणता डायरेक्ट बटाटा वडा असं म्हणतो, म्हणजे शॉर्टकट मध्ये म्हणतो, म्हणजे अधिक शब्द जे आहे ते एकत्र करतो आणि ती भाषेतील शब्दांची बचत करून आपण बऱ्याचदा भाषा वापरत असतो। आणि त्यामध्येच आता आपल्याला यालाच म्हणतात, अशा प्रकारच्या शब्दांचा जो एकत्रितपणा असतो, शब्दांचा जो एकत्रितपणा केला जातो त्याच शब्दाच्या एकत्रितपणाला जे आपण काय म्हणतो, समास म्हणतो। तर समास या विषयी आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात। बघा, सम अधिक अस या शब्दापासून, हा एक संस्कृत शब्द आहे, सम अधिक अस या संस्कृत शब्दापासून समास या शब्दाची निर्मिती झालेली आहे। आणि समास म्हणजे काय, तर एकत्र येणे, एकत्र येणे यालाच आपण म्हणतो समास। आता या समासामध्ये दोन घटक असतात, दोन घटक खूप महत्वाचे, दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, दोन कन्सेप्ट, संकल्पना खूप महत्वाच्या आहेत। त्या संकल्पना कुठल्या, की तुम्हाला सामासिक शब्द म्हणजे काय माहिती पाहिजे आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह जो केला जातो तो विग्रह म्हणजे काय माहिती पाहिजे। तर सामासिक शब्द म्हणजे काय, की शब्दांच्या एकत्रिकीकरणाने तयार झालेला जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो सामासिक शब्द। कोण? तर जो एक जोड शब्द असतो, कुठला जोड शब्द, की शब्दांचे एकत्रिकीकरणामुळे एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतो। आपण हे सगळे सामासिक शब्द विग्रह बघणार आहोत आणि त्याचबरोबर समासाचे विविध प्रकार जे आहेत त्याच्यावरती पण आपल्याला चर्चा करायची आहे। ओके, तर सामासिक शब्द लक्षात आला असेल, उदाहरणार्थ वनभोजन हा जो शब्द आहे तो काय झालेला आहे, जोड शब्द आहे। वन आणि भोजन या दोन शब्दांपासून वनभोजन तयार झालंय। किंवा विद्यालय, विद्या आणि आलय या दोन शब्दापासून विद्यालय तयार झालेलं आहे। त्रिमूर्ती, तीन आणि मूर्ती या शब्दापासून त्रिमूर्ती तयार झालेला आहे शब्द। म्हणजे अशा प्रकारे शब्दांच्या एकत्रिकीकरणाने जो शब्द तयार होतो, जो जोड शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो। आता विग्रह म्हणजे काय, बघा सामासिक शब्द कोणत्या जोड शब्दापासून तयार झालेला आहे, जो सामासिक शब्द तुमच्याकडे आहे तो कोणत्या जोड शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो। अशी फोड करून दाखवण्याची पद्धत जी आहे ना तिला आपण विग्रह म्हणतो। उदाहरणार्थ सामासिक शब्द वन भोजन आहे, याचा विग्रह कसा, वनातील भोजन, बरं का, वनातील भोजन हा जो विग्रह केलेला आहे आपण, म्हणजे वनभोजन जो शब्द आहे तो कशापासून तयार झालेला आहे त्याचं स्पष्टीकरण आपण इथं दिलेलं आहे, की बाबा वनातील भोजन म्हणजेच वनभोजन। म्हणजे याचा अर्थ विग्रह म्हणजे काय, विग्रहाची तुम्ही जर व्याख्या सांगायची झाली तर अशी सांगू शकता की विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण। तुम्ही सामासिक जो शब्द असतो त्याचं कमीत कमी शब्दामध्ये, तुम्ही शब्दामध्ये जे तुम्ही स्पष्टीकरण करता त्याला आपण म्हणतो विग्रह। ओके, आता आपण त्या सामासिक समास जो आहे त्या समासाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार कसे पडतात आणि कोणकोणते प्रकार आहेत यावरती आपण चर्चा करूयात। हे बघा, सामासिक शब्दात कमीत कमी दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात। आता यातील कोणत्या पदाला अधिक महत्व आहे, दोन पदांमधलं पहिलं पद आणि दुसरं पद असे दोन पद असतात, किंवा पहिला शब्द आणि दुसरा शब्द असे दोन शब्द असतात, त्यामध्ये कुठल्या शब्दाला जास्त महत्व दिलं जातं त्या आधारावरती सामासिक शब्दाचे किंवा त्या समासाचे प्रकार ठरवण्यात आले। उदाहरणार्थ बघा, पहिले पद आणि दुसरे पद, आता या शब्दामध्ये पण बघा ना, पहिलं वन आहे आणि दुसरे पद भोजन आहे, अशाच प्रकारे पहिलं पद असतं दुसरं पद असतं।
आणि त्याच्यावरून सामासिक प्रकार कसा पडतो बघा. समजा पहिले पद प्रधान आहे आणि दुसरे गौण आहे, म्हणजे पहिलं पद प्रधान म्हणजे पहिल्या पदाला जास्त महत्व आहे आणि दुसऱ्या पदाला कमी महत्व आहे. दुसरं पद जर गौण असेल तर तिथे अव्ययी भाव समास तयार होतो, अव्ययी भाव. ओके, त्यानंतर पहिलं पद जर गौण असेल आणि दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास होतो. याच्यावरती डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत, काही घाबरू नका. मी फक्त सुरुवातीला तक्ता जो आहे तो स्पष्ट करून देतो, त्यानंतर प्रत्येक समासावरती आपण एकदम डिटेल्समध्ये योग्य तऱ्हेने चर्चा करूयात. ओके, उदाहरणांसहित जर पहिलं पद गौण असेल आणि दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास तयार होतो. दोन्ही पदे जर प्रधान असतील, महत्वाची आई वडील, आता आई आणि वडील ही दोन्ही पदं खूप महत्वाची, आई सुद्धा महत्वाची आणि वडील सुद्धा महत्वाचे, अशा प्रकारे दोन्ही पदे जर आपल्याकडे या ठिकाणी प्रधान असतील, महत्वाचे असतील, तर तिथे द्वंद्व समास होतो. आणि दोन्ही पदे जर गौण असतील, दोन्ही पदे गौण असतील तर तिथे बहुव्रीही समास तयार होतो. तर अशा प्रकारे या पद जे आहे, कुठल्या पदाला जास्त महत्व आहे त्याच्या आधारावरती या समासांच्या प्रकाराची निर्मिती झालेली आहे. तर आता आपण काय करूयात, थोड्याच वेळात या सर्व समास जे आहेत, हे चारही समास आहेत, या चारही समासांवरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात. ओके, तोपर्यंत तुम्ही हे लिहायचे असतील तुम्हाला या व्याख्या, तर त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्हाला या व्याख्या लिहिण्यासाठी मी थोडासा वेळ देतोय. ओके, यस, हे पहा, पुढे आपल्याकडे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये काय, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास म्हणजे काय, ज्यामध्ये पहिले पद प्रधान आहे, पहिले पद मुख्य आहे आणि याचा जो पहिले पद मुख्य तर असते परंतु मुख्य असून ते असून ते अव्ययी असू शकतं. म्हणजे पहिले पद जे आहे ते बहुधा अव्ययी असतं आणि ते प्रधान असतं आणि त्याचबरोबर त्या शब्दाचा जो वापर आहे तो कसा केला जातो, तो क्रिया विशेषणासारखा केला जातो. उदाहरणार्थ आजन्म, आजन्म म्हणजे जन्मभर. इथे जर आपण पाहिलं तर आता जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर आ काय आहे, या ठिकाणी उपसर्ग आहे आजन्म. त्यानंतर प्रति हा एक उपसर्ग आहे आणि आमरण मधला आ सुद्धा उपसर्ग आहे. म्हणजे उपसर्ग म्हणजेच ते एक प्रकारचं अव्ययच असतं. म्हणून आपण काय म्हणू शकतो की याची सुरुवात जी आहे ती अव्ययापासून होते, बहुधा अव्ययापासून झालेली आहे. आणि आजन्म म्हणजे काय, जन्मभर किंवा आयुष्यभर असेल. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी किंवा दररोज असू शकतो. किंवा आमरण म्हणजे आमरण या शब्दाचा जर आपण विचार केला तर तो मरणापर्यंत होतो. म्हणजे अशा प्रकारे इथं अव्ययी भाव समास म्हणजे काय, की पहिलं पद ज्यामध्ये प्रधान असते आणि बहुधा त्याची सुरुवात जी आहे ते अव्ययापासून झालेली असेल, किंवा ते पहिलं पद जे आहे ते बहुधा अव्ययी असेल आणि शब्दाचा जो वापर आहे तो तयार झालेला जो शब्द आहे त्याचा वापर क्रिया विशेषणासारखा होतो. आजन्म, प्रतिदिन आणि आमरण हे जे शब्द आहेत यांचा वापर क्रिया विशेषण म्हणून केला जातो बऱ्याच ठिकाणी. ओके, त्यानंतर तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे दोन प्रकार आहेत, एक आहे विभक्ती तत्पुरुष समास आणि दुसरा जो आहे द्विगु तत्पुरी तत्पुरुष समास असं आपण म्हणू शकतो. आता याची व्याख्या कशी करता येऊ शकते, की गौण असतं पहिलं पद आणि दुसरं पद जे आहे ते प्रधान असतं. इथं दुसरे पद प्रधान असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण विभक्ती तत्पुरुष समासाचा जर विचार केला तर यामध्ये दुसरे पद प्रधान असून शब्दांमधील विभक्ती प्रत्यय गाळलेले असतात. विभक्तीचे प्रत्यय जे आहेत ते विभक्तीचे प्रत्यय जे गाळलेले गेलेले आहेत. जसं इथं आजन्म होतं उपसर्ग सुरुवातीला, प्रतिदिन होता, आमरण होतं, तसं इथं नाही. तसं इथे तोंडपाठ आहे म्हणजे तोंडाने पाठ. क्रीडांगण म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रीडेसाठी असलेलं अंगण, त्याला आपण क्रीडांगण म्हणू शकतो. ओके, आता द्विगु समास म्हणजे काय, द्विगु तत्पुरुष समास हा एकदम सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी. कारण याच्यामध्ये काय असतं, पहिले पद संख्या विशेषण. आता त्रि म्हणजे तीन, म्हणजे पहिले पद जर संख्या विशेषण आलं तर समजायचं तो द्विगु समास आहे. ओके, चव म्हणजे चार आणि इथं त्रि म्हणजे तीन, पंचवटी म्हणजे पाचवटी असलेला. म्हणजे अशा प्रकारे पहिले पद जे आहे ते संख्या विशेषण असतं. ओके, म्हणजे तुम्ही सांगू शकता की दुसरे पद गौण असून पहिले पद सॉरी दुसरे पद प्रधान असून पहिले पद संख्या विशेषण असेल तर तिथे द्विगु तत्पुरुष समास जो आहे तो होत असणार आहे. ओके, तर हे दोन्ही समास जे आहे ते तुमच्या लक्षात आले असेल. पहिला काय आहे नीट सांगतो परतदा, अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास म्हणजे काय, की ज्यामधले पहिले पद प्रधान असून बहुधा ते अव्ययी असतं आणि त्याचबरोबर तो जो शब्द आहे आपला त्या शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा असतो म्हणून त्याला अव्ययी भाव समास असं आपण म्हणतो. त्याचे उदाहरणं जे आहे ते आजन्म, प्रतिदिन आणि आमरण आहे. दुसरा तत्पुरुष समास आहे, यामध्ये दोन प्रकार आहे. त्याच्यामधला पहिला विभक्ती तत्पुरुष समास, तो म्हणजे काय, त्याची व्याख्या म्हणजे काय, यामध्ये दुसरे पद जे आहे ते प्रधान असतं आणि त्याचबरोबर या पदांमधला जो विभक्ती प्रत्यय जो आहे तो गाळलेला असतो. उदाहरणार्थ तोंडपाठ आणि क्रीडांगण. आणि त्यानंतर द्विगु समास जो आहे, द्विगु तत्पुरुष समास, एकदम सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिले पद जे आहे ते संख्या विशेषण असतं. उदाहरणार्थ त्रिभुवन, चौकोन,
त्रिकोण पहिला जो शब्द आहे किंवा पहिला जे पद आहे ते संख्या विशेषण असतं. ओके, तर अशा प्रकारे हे दोन आपण पाहिलेले आहेत समास. आता आपल्याकडे राहिलं एक द्वंद्व समास म्हणजे काय आणि बहुव्रीही समास म्हणजे काय. या दोन्ही समास जे आहेत त्याच्या संकल्पना खूप सोप्या आहेत, त्या आपण लगेच आता पाहूयात. यानंतर येतो द्वंद्व समास ज्याचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये बघा दोन्ही पदे प्रधान असतात, दोन्ही पदे खूप महत्वाचे असतात. उदाहरणार्थ आई वडील, खरे खोटे, इथे दोन्ही पदे खूप महत्वाचे आहेत, त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, खूप सोपे आहेत. इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय, ज्या वेळेस त्या समासाचा विग्रह करत असताना, सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आणि किंवा व ही उभयान्वयी अव्यय वापरतो त्या समासाला आपण काय म्हणतो, इतरेतर द्वंद्व समास. उदाहरणार्थ आई वडील हा शब्द उच्चारताना, याचा सामासिक शब्द करताना आपण काय करतो, सॉरी, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण म्हणतो आई आणि वडील. म्हणजे इथं आणि शब्द जोडला गेलेला आहे, म्हणजे इथे काय केलं जातं की उभयान्वयी अव्यय जे आहे ते आणि किंवा व जर असेल विग्रह करत असताना तर आपण म्हणणार की इथे इतरेतर द्वंद्व समास आहे. ओके, आता दुसरा प्रकार आहे वैकल्पिक. वैकल्पिक म्हणजे काय, की ज्या वेळेस सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना किंवा किंवा अथवा अशा प्रकारे शब्द असणार. तर इथं आणखी एक उदाहरण आहे राम लक्ष्मण, म्हणजे राम आणि लक्ष्मण, राम सीताराम, सीता आणि राम असं आपण म्हणू शकतो. आता इथे खरे खोटे, आता एखादी गोष्ट एकतर खरी असते किंवा खोटी असते, खरी आणि खोटी एका टायमाला दोन्ही नसू शकणार, म्हणून खरे किंवा खोटे आपण म्हणणार. सुख दुःख, एखादा माणूस सुखी असेल किंवा दुःखी असेल, एका टायमाला तो सुखी आणि दुःखी नसणार आहे, म्हणून सुख किंवा दुःख. इथं दोन शब्द जोडताना किंवा ह्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला गेलेला आहे, किंवा अथवा जर केला असेल तर तिथे वैकल्पिक द्वंद्व समास होणार आहे. ओके, त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो समाहार द्वंद्व समास. ओके, यामध्ये काय की ज्या सामासिक शब्दात अनेक गोष्टींचा समावेश आहे आणि त्याचा विग्रह करताना वगैरे किंवा इतर या शब्दांचा वापर केला जातो. आता गप्पा गोष्टी म्हणजे काय, गप्पा गोष्टी वगैरे. ओके, मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर व इत्यादी असा त्याचा विग्रह होतो. किंवा चहा पाणी वगैरे घेणार का तुम्ही असं आपण म्हणतो ना, चहा पाणी वगैरे तुम्ही घेणार असं आपण म्हणतो बऱ्याचदा. किंवा बाबा आम्ही तिकडे गेलो गावाला आणि एका मित्राच्या भेटीला आणि तिथं आमचं चहा पाणी वगैरे झालं सुरुवातीला. म्हणजे चहा पाणी वगैरे मध्ये चहा असेल, पाणी असेल, नाश्ता असेल, बऱ्याच गोष्टी असू शकतात तुम्हाला. ओके, नाश्त्यामध्ये सुद्धा दोन तीन प्रकार असू शकतात. तर अशा प्रकारचा जो समास असतो तिथे आपण म्हणतो समाहार द्वंद्व समास. त्याचं उदाहरण आहे की गप्पा गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे आणि मीठ भाकर म्हणजे मीठ भाकर वगैरे. तर अशा प्रकारे आपण समास या संकल्पनेवरती चर्चा केलेली आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. आणि त्याचबरोबर इतर अनेक व्हिडिओ का पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही क्लिक करू शकताय. आणि आपल्या चॅनलला तुम्ही डोनेशन सुद्धा करू शकता, तुम्हाला हवी असलेली किंवा रक्कम तुम्ही काय करू शकता आमच्या चॅनलला डोनेशन करू शकताय. त्याचा गुगल पे नंबर मी या व्हिडिओच्या खाली दिलेला आहे. ओके, जेणेकरून तुम्ही आम्हाला जर डोनेशन केलं तर आम्ही आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करूयात. आमचा थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा वाढू शकतो. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.